शौचालयाला निघालं तरी पोरं हातात मोबाईल घेऊन जाणार एक बरोबर आहे ना एका हातात मोबाईल दुसऱ्या हातात डबा ते बसल्यावर रिंग वाजणार काय करतो आता काय करतो विचारल्यावर काय सांगायचं <laughs> त्याच्यात खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठंतरी बांधाच्या पलीकडं झुडपाच्या पलीकडं याला आवाज येत नाही हे तीनदा उठून उभं राहणार रेंज नाही थोडं मोठ्यानं ना बोल म्हणते बरं शौचालयात सगळ्याला रेंज असते पण स्वच्छतेची रेंज कधी आमच्या डोक्यात येणार आहे कधी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत आता तुम्हाला सांगतो मला आता इथून घरी जायला दोन तीन वाजत असते रात्री कोणती बायको तीन वाजता आनंदात दार उघडते ती चिडूनच उघडत असते तिने असं चिडून दार उघडलं ना आपण फक्त असं तीस सेकंद तिच्याकडे राजेश खन्नासारखं बघायचं म्हणायचं तू ये म्हणून चाललंय नाहीतर आपलं काय खरंय का ती विचारी अख्ख्या गल्लीत सांगते एक नंबर नवरा आहे म्हणते काय लागतं आनंदा ठेवा ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी भाऊबीजीच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला एकच मागणं मागायचं त्याला सांगायचं जेवढा आदर माझा करतो ना तेवढाच आदर इतरांच्या बहिणीचा कर म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाही एवढं जर तुम्ही केलं ना तरी सुद्धा खूप झालं आज गणेश शिंदे आपल्याशी बोलायला आलेत तरुण तडपदार आणि असे वक्ते की जे बोलतात ते त्यांच्या जीवनात करण्यासाठी धडपडतात सातत्याने उत्तम मार्गदर्शन करणं तरुणाईला पुढे घेऊन जाणं नगर जिल्ह्यातले आहेत गणेशजी मी तुमचं स्वागत करतो माझ्या गावात माझ्या शाळेत माझ्या मुलांबरोबर माझ्या सगळ्या ज्येष्ठांबरोबर आज तुम्ही आलात त्याचा आनंद व्यक्त करतो अधिक वेळ आपला घेत नाही मंचावरील सगळ्यांनाच नमस्कार करतो आपल्याला नमस्कार करतो आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो गणेश शिंदे आज या व्याख्यानमालेतून मी काय कुठले ज्ञानाचे डोस पाजायला आलेल नाही किंवा असं वागा वगैरे असलं काही सांगायला आलेलं नाही आहे पण ज्यावेळेस मी आलो आणि दीपस्तंभ फाउंडेशनचं काम पाहिलं त्यावेळेस मला असं वाटलं जगाच्या नकाशामध्ये ना तुमची गाडी घोडी बंगला बँक बॅलन्स असलं काही दिसत नाही जगाच्या नकाशात दिसतं ते फक्त तुमचं काम आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी साहेब व्याख्यानाला गेला आता तर कोण बने करोडपती मध्ये सगळ्यांनी पाहिलं तुम्हाला कधी प्रश्न विचारला का हो कुठल्या संयोजकांनी कि साहेब किती बॅलन्स आहे अकाउंटला मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी कुठे व्याख्यानाला गेलं आणि कुणी विचारलंय पाकिटात किती पैसे आहेत किंवा अकाउंटला किती पैसे आहेत असं कुणीच कुणाला विचारत नाही हो आणि आता हो है। साथ या तर इथं कुणीतरी सांगितलं त्र्याऐंशी वय साठ पासष्ट ह्या वयात जर तुम्ही आलात तर दोनच प्रश्न विचारले जातात तुम्हाला कुणीही विचारत नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे साठी नंतर प्रत्येक आई वडिलांना सहसा दोनच प्रश्न विचारले जातात जर कुठे भेटलात एकमेकांना तर ठराविक वयानंतर पहिला प्रश्न विचारला जातो तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न विचारला जातो मुलं काय करतात आणि मला वाटतं या दोनही प्रश्नांची उत्तर जर दंदनीत द्यायची असतील की तब्येत एकदम भारी आहे आणि पोरगा तर तुम्हाला माहिती आहे काय करतो तर त्याच्यासाठी आत्ता पेरण करावी लागेल आत्ता ठरवावं लागेल की नेमकं का काय पेरायचं माझ्या वडिलांना मी विचारलं होतं आज जो विषय मला ज्यावेळेस संयोजकांचा फोन आला की कुठल्या विषयावर बोलणार आहात म्हटलं मी बोलतो जीवन सुंदर आहे जगणं कधी सुंदर होतं आहे इतिहासाला आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेव वाटली पाहिजे ज्या दिवशी इतिहासाला वाटेल की याच्या येण्याची नोंद ठेवावी आणि जाण्याची नोंद ठेवावी त्या दिवशी समजावं की अरे आपण जरा चांगलं जगलो मी माझ्या वडिलांना विचारलं की जगणं कधी सुंदर होईल काय फॉर्म्युला आहे का आतापर्यंत तुम्ही अनेक पोरांनो गणितात वेगवेगळे फॉर्म्युला तुम्ही शिकलात असा एखादा फॉर्म्युला आहे का की यानं जगणं सुंदर होऊन जाईल तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेला तर अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तुम्हाला विकत मिळतील पण असं आहे का काही औषध अशी कुठली क्रीम आहे का हा चेहरा सुंदर होईल पण जगणं सुंदर व्हावं असं काय आहे का मी वडिलांना विचारलं जगणं कधी सुंदर होईल त्यांनी एक साधं उत्तर मला सांगितलं ते म्हटलं जगणं जर सुंदर व्हावं असं वाटत असेल ना तर एक तुला साधं एक गंमत सांगतो म्हणजे म्हणजे काय म्हटलं आत्तापर्यंत तुला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या, त्या लोकांची यादी कर मी ती यादी करायला घेतली आजपर्यंत आपल्याला किती लोकांनी मदत केली मग दहावीला असताना मला फी भरायला पैसे नव्हते माझ्या मित्राच्या वडिलांनी दिले होते त्यांचं नाव घेतलं अकरावीला क्लासला ज्याच्या सायकलवरती बसून जायचो त्याचं नाव लिहिलं बारावीच्या पेपरला ज्याच्या गाडीवर बसून जायचो त्याचं नाव लिहिलं पुण्यात ज्या घरामध्ये पेंगेस म्हणून राहिलो ज्या मित्राच्या रूमवर काही दिवस राहिलो अशी यादी करता करता शंभर दीडशे लोकांची यादी झाली आणि सांगितलं या शंभर दीडशे लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे वडिलांनी कौतुकानं पाठीवर थाप मारली म्हणले नशीबवान आहे म्हटलं का म्हणले तुला ती लोक आठवतात ज्यांनी तुला मदत केली म्हटले आता दुसरं काम कर म्हटलं काय आत्तापर्यंत तू किती लोकांना मदत केली ना त्यांची जरा यादी कर म्हटली मग मी ती यादी करायला घेतली चार सहा लोकांपेक्षा आठून आठून चार सहा लोक याच्यापेक्षा जास्त ती यादी होऊ शकली नाही ते म्हटले जगणं सुंदर करायचा सोपा फॉर्म्युला हा आहे म्हटलं कोणता ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल की कि आपण किती लोकांचं जगण सुंदर करू शकलो किती लोकांना उभारी देऊ शकलो किती लोकांच्या जीवनात परिवर्तन करू शकलो आज दीपस्तंभकडं पाहिलं तर असं वाटतं की कि आपण किती खुजे आहोत या माणसांनी केवढं मोठं काम उभं केलं किती लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आणलं किती लोकांना मदत केली असेल आणि कदाचित मगाशी मी येताना गप्पा मारत होतो त्यांनी मला सांगितलं आपण सगळ्या जगाचं दुःख नाही पुसू शकणार पण मी जो विषय निवडलाय जे क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रात मात्र जेवढं काम करता येईल ना तेवढं कर महात्मा गांधींचं एक वाक्य पहा अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू माझं क्षेत्र एखादं मर्यादित असेल नाही मी दिव्यांगांसाठी काम करेल मी अनाथ मुलांसाठी काम करेल मी स्पर्धा परीक्षांसाठी काम करेल पण त्याच्यात मी इतकं अमर्याद काम करेल की नाही ती माझी ओळख राहील किंवा त्याच्यासाठी म्हणून माझा जन्म आहे असं मला कधीतरी वाटावं आणि मला पुन्हा पुन्हा आज असं वाटायला आहे की काम मात्र जगाच्या नकाशात दिसायला लागतं म्हणून ठराविक वयात आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आज तुमच्या सहवासात आल्यानंतर तो प्रश्न राहून राहून मी स्वतःला विचारणार आहे की अरे काय आपण असं कोणतं काम करू शकलो की जी आपली ओळख ठरेल काय दिसणार आहे जगाच्या नकाशात म्हणजे मला नेहमी एक उदाहरण आठवतं मी नगरजवळ एक छोटंसं गाव आहे त्या गावात मी राहतो आणि आमच्याकडं एका माणसानं दोन कोटी रुपये खर्च करून बंगला बांधला होता दोन कोटी रुपयाचा बंगला बांधला सगळं गाव बघायला तुम्ही पण पहा आपण जर घर बांधलं तर मग ते वास्तुशांतीला सगळं गाव येते जेवायला लोक येतात कौतुक करतात कोण विचारतं टाईल्स कुठून आणल्या कोण म्हणतं कर्टन कुठून आणले जसं जसं लोक विचारतात ना तसं तसं भारी वाटायला लागतं आपण दिवसभर आनंदात असतो लोक कौतुक करतात काय बंगला बांधला काय घर बांधलं तेवढ्यात जाताना कोणतर म्हणते साहेब जरा किचनची दिशा हे इतकं टेन्शन मध्ये येत ना त्याच्या डोक्यात घर लक्षात राहत नाही कर्ज लक्षात राहत नाही हप्ता लक्षात राहत नाही काही नाही येणाऱ्या पाहुणाऱ्यावळ्याकडे सुद्धा बघत नाही ते सारखं कडे बघतंय दिशा कोणती चुकली काय को बघत दोन कोटी रुपयाचा बंगला बांधला सगळं गाव बघायला आलं आमच्या गावात एक महाराज होते महाराज काय बंगला बघायला आला नाही याच्या डोक्यात एकच सगळे आले महाराज आले नाही यानं गाडी पाठवली महाराज घराला पाय लागले पाहिजेत महाराज आले महाराजांना पहिल्या ने मजल्यावर नेलं दुसऱ्या मजल्यावर नेलं तिसऱ्या मजल्यावर नेलं आणि तिसऱ्या मजल्यावर असा मोठा जगाचा नकाशा लावलेला होता महाराजांनी विचारले हे काय म्हटलं जगाचा नकाशा आणि म्हणले यात काय का? सगळं म्हटले म्हणजे यात भारत कुठे म्हणले महाराज जगाचा नकाशा आहे भारत हा इथं भारत आहे म्हटले आज छोटासा आणि म्हणले महाराष्ट्र म्हणले अहो जगाच्या नकाशात भारतच एवढा दिसतोय महाराष्ट्र इथं हा छोटा इथं हा महाराष्ट्र आहे म्हटलं आणि म्हणले नगर आता महाराष्ट्रच नाही म्हणले नगर इथं बिंदू इथं नगर असलं पाहिजे म्हणले आणि म्हणले आपलं केडगाव आता ते म्हणलं महाराज आता नगर दिसत नाही केडगाव आणि म्हणले तुझा दोन कुटीचा बंगला कुठे यात आणि महाराज म्हणले इथं जिल्हाच दिसून माझा बंगला कुठून दिसायला लागलाय महाराजांनी जाता जाता पाठीव थाप मरली म्हणले राजा जगाच्या नकाशात जी गोष्ट कधीच दिसणार नाही ती कमवण्यासाठी आयुष्य वाया घातलं की म्हटले तुझा बंगला तुझी गाडी जगाच्या नकाशात दिसत नाही माझन सरांचा बंगला दिसतो का नाही मला माहीत नाही जगाच्या नकाशात पण दीपस्तंभ मात्र दिसणार आहे पोपटराव पवारांनी बाजार उभं केलं हिवरे बाजार मात्र दिसणार आहे अण्णांचं राळेगण मात्र दिसणार आहे जगाच्या नकाशात काम दिसतं तुम्ही कोणत्या क्षेत्रात काय करू लागला आणि जगणं सुंदर यानंच होणार आहे की आम्ही इतरांच्या आयुष्यात काय आनंद निर्माण करू शकलो इतरांच्या जगण्यामध्ये आमच्यामुळे काय परिवर्तन होऊ शकलं हे बा आपण माणसं आहोत आपण जनावर नाही आहोत आपल्याला बोलता येतं आपल्याला चालता येतं परमेश्वराने ती कृपा केली आपल्यावरती की आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं म्हणजे आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार जर कोणते असतील तर मुळात आपण माणूस म्हणून जन्माला आलो हा कधीही न संपणारा उपकार आहे परमेश्वराचा आपल्याला भावना व्यक्त करता येतात आपल्याला बोलता येतं काहींना चांगलं बोलता येतं त्यांच्यावर तर अनेक उपकार आहेत काहींना चांगलं गाता येतं त्यांच्यावर आनंद उपकार आहेत भगवंतानं माणसावरती एवढे उपकार केलेत आता आपल्याला ठरवायचं की या उपकारांची परतफेड आपण कशा पद्धतीनं करावी रस्त्यावरच्या जनावरांना त्यांच्या भावना व्यक्त नाही करतायत हायवेला येऊन बघा रोज दोन तीन कुत्री मरून पडलेली असतात त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या बापाची चूक नव्हती याचाच ब्रेक लागला नाही आमचे तक्रार दाखल करून घ्या त्यांना नाही बोलतायत धाब्यावरती कोंबड्या घेऊन जातात काही लोक त्या टू व्हीलरला अशी काठी बांधलेली असते त्या कोंबड्या अशा उलट्या बांधलेल्या असतात त्यांच्या तोंडातून फेस बाहेर पडत असतो पंख फडफडतात आणि त्यांना धाब्यावर घेऊन जातात त्यांना कळतं आता, आता।, आता शेवटचा प्रवास आहे पण तक्रार करता येत नाही की आता नीड घेऊन जा माणसाला तक्रारी करता येतात या असं चालणार नाही म्हणता येतं माणसाला आनंद व्यक्त करता येतो कुणाच्या तरी खांद्यावरती डोकं ठेवून रडता येतं केवढे उपकार आहेत भगवंताचे की त्यानं व्यक्त होण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिली मला वाटतं ज्याला व्यक्त होता येतं ना त्याला आनंदाचे सगळे पैलू हळूहळू सापडायला लागतात पण दुर्दैवानं व्यक्त होण्याची साधनं वाढली साधनं वाढत गेली पण व्यक्त होणं मात्र कमी कमी होत गेलं त्यातला चांगुलपणा त्यातला जिव्हाळा त्यातली संवेदनशीलता त्यातला ओलावा तो कधीही संपला ना हेच कळलं नाही पोस्टमन यायचा कधीतरी पोस्टमन जर पत्र घेऊन आला ना सगळ्या घराला आनंद व्हायचा त्यातल्या ते, ते, ते काही चांग ते एकतर कुणाला तरी वाचता यायचं नाही मग कुणीतरी ते पोस्टमनलाच वाचायला सांगायचं मग त्यानं पत्र वाचून दाखवायचं चांगली बातमी असली की त्याला चहा बी पार जेऊन पोस्टमन जात होता आता पोस्टमनच घराकडे येत नाही पत्रच येत नाहीत आता येतात फक्त पोस्ट पोस्टपेडचं बिल किंवा एखादी कर्जाची कर्जाची थकलेली नोटीस तेवढी आता पोस्टली येते याच्या पलीकडे काय पोस्टमन आणि हा प्रकार फारसा उरलेला नाही आता सगळं फास्ट आहे विदिन अ सेकंद जगापर्यंत पोहोचतं किती सुंदर गॅजेट आहे मोबाईल हेवा वाटावा असं यंत्र आहे एका सेकंदात तुम्ही जगापर्यंत पोहोचत होतात पण त्याचा इतका अतिरिकी वापर झाला की त्यातून भावना बाजूला गेल्या आणि फक्त काहीतरी कृत्रिमपणा त्याच्यामध्ये उरला आणि तो इतका वाढत गेला इतका वाढत गेला की त्याचे परिणाम सामाजिक स्तरावर कुटुंबाच्या स्तरावरती सगळ्या स्तरावरती आता जाणवायला लागलेत म्हणजे एक काळ असा होता पोरं मैदानावरती दिसायची आता पोरं मैदानावर नाहीत इकडून तिकडून इकड़ूं पोरं मैदानावरती आलीच तरी ते शेजारी ठेवलेल्या बाकड्यावर बसून मोबाईलवर गेम खेळत आहे दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले बरं ते दिले ते तर दिलं बाप इतकं कौतुकानं सांगतंय मला कळत नाही ते त्याला कळतय मोबाईल मोबाईलमधलं आता इथं काही वयस्कर महिला आहेत मला सांगा आई पोरग जर रडायला लागलं तर तुम्ही काय करायचा तो त्या पोराला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्यावर पोरग रडणं थांबवत होतं थांबवत होतं की नाही का थांबवायचं ते जवळ घेतल्याबरोबर त्याला जाणवायचं आई आहे गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकले आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेत आणि त्याला कळायचं की माझी आई आहे जवळ घेतल्याबरोबर पोरग रडणं थांबवत होत आता पोरग रडायला लागल्यावर तुम्ही काय करता काय वा 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 पर्समधनं मोबाईल काढायचा पोराच्या हातात द्यायचा आणि ते पोरग इतकं पुढचे ते मोबाईल हातात आल्याबरोबर रडणं थांबवत आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतलेली असेल तर हा कुणाचा पराजय हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आली आनंद हा फक्त साधनांमध्ये नाहीये त्याच्या पलीकडे आहे आम्ही साधनांमध्ये आनंद शोधायला लागलो माऊली इतकं सुंदर सांगतात किंबहुना सोय जीव आत्म याचेला आहे तेथ जे होय तया नाम सुख माऊलींनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो याचा अर्थ साधनं कमू नये त्या मताचा नाही साधनं कमवा पण त्याचा इतका अतिरिक्त वापर किती साधनच जणू आम्हाला साध्य वाटायला लागली आहेत पाहुणे जर घरात आले तर आई चहा घेऊन जायची चहा हातात आल्यानंतर पाहुणा विचारायचा पाऊस पाणी बरं आहे का पीक पाणी कसं आहे गणेश तू कितीला आहे कावेरी तू काय करते घरात आल्यावर पाहुणा बोलत होता आई चहा पाणी करत होती स्वयंपाक खोलीत जाऊन जेवायला जेऊन जा असं सांगत होती हा एकमेकांशी संवाद होता आता तुम्ही बघा घरात पाहुणा आला आणि आई चहाचा कप घेऊन गेली ते पाहुणा असलं विचारतच नाही पाऊस आहे का आणि पाणी आहे का ते आल्याबरोबर विचारतंय तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का ते इतकं अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर आम्ही किती फंटूस आयुष्य जोपतोय संध्याकाळी झोपताना सुद्धा चार्जरची जागा कुठे ते बघून आम्ही झोपायची जागा निवडतो आमचा संवाद रात्री सुरू होतो पार ते स्टेटस आणि डीपी इतका झूम करून बघतात ना बरं ते बाहेर येत नाही म्हणजे त्याचा किती वापर कुठल्या कारणांसाठी आता स्वच्छता मी नवळे साहेबांना विचारलं तुम्ही होतात का स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आणि नगराध्यक्ष साहेबांनीही सांगितलं की आम्ही थ्री स्टार कॅटेगरीमध्ये आलो आहे दिल्लीला आता बहुमानही झाला आम्ही त्या स्वच्छता अभियानासाठी इतके फिरलो गावोगावी फिरायचो लोकांना सांगायचो मोबाईलवरून विषय निघाला म्हणून सांगतो आम्ही कॉलेजला होतो आम्ही गावात जाऊन खराट्यानं गावं झाडून घ्यायचो गावातले लोक असे कमरेवर हात देऊन उभे राहायचे म्हणजे पोरांनो जरा इकडून घ्या आम्ही ते शौचालयाचे खड्डे खांदायचो लोक अजून दोन फूट खाली अरे अजून दोन फूट कशाला त्या अडीच फुटातच लागतो त्याच्या खाली विष्ठेचं विघटन करणारे बॅक्टेरिया हे आम्ही सांगायचो त्यांना पण नाही ते तुम्ही आला आहेत ना जसं उक्त घेतले तुम्ही ते करा आणि दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयांचे मोबाईल लोकांच्या हातात असायचे पण ते शौचालय बांधायचे नाही म्हणजे इतकी वाईट अवस्था असायची शौचालयाला निघालं तरी पोरं हातात मोबाईल घेऊन जाणार एक बरोबर आहे ना एका हातात मोबाईल दुसऱ्या हातात डबा ते बसल्यावर रिंग वाजणार काय करतो आता काय करतो विचारल्यावर काय सांगायचं <laughs> त्याच्यात खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठेतरी बांधाच्या पलीकडं झुडपाच्या पलीकडं याला आवाज येत नाही हे तीनदा उठून उभं राहणार रेंज नाही थोडं मोठ्यानं बोल म्हणते बरं शौचालयात सगळ्याला रेंज असते पण स्वच्छतेची रेंज कधी आमच्या डोक्यात येणार आहे कधी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत कधी आम्ही आमच्या मुलाबाळांसोबत संवाद साधणार आहोत कधी आम्ही त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे बोलणार आहोत नुसती संवादाची साधनं वाढून उपयोग नाही त्यांच्याबरोबरचा संवाद आम्हाला साधता येईल का त्याच्यासाठी मुळात आमच्याकडे वेळ आहे का आमच्या मुलांसोबत बोलायला वेळ आहे का मला मी स्वतःला नशिबान समजतो मला बारा वर्ष माझ्या आजोबांचा सहवास लाभला छोटं घर होतं आमचं पत्र्याचं आई वडील बहीण भाऊ आजोबा आम्ही सगळे त्या दोन खोल्यात राहायचो माझे वडील आणि माझ्या आजोबा आणि मी आजोबा असे झोपायचे मी खाली झोपायचो आम्ही रात्र रात्र दोघं एकमेकांशी गप्पा मारायचो मी जर काही सांगायला लागलो तर आजोबा म्हणायचे अरे तू काय सांगतो याच्यावर ज्ञानोबा असं म्हणतात याच्यावर तुकोबा असं म्हणतात आजोबांसोबत संवाद साधायला मिळाला आता कि आताच्या पिढीमध्ये कितीतरी कुटुंबांमध्ये अजून खेड्यापाड्यात बरे हो कितीतरी शहरांमधल्या कुटुंबांमध्ये आजी आजोबाच उरले नाहीत ज्या आजी आजोबांनी राम कृष्ण ज्ञानोबा तुकोबा समजावून सांगावे ते आजी आजोबा बघायला मिळत नाहीत इकडून तिकडून जिकडे शिल्लक आहेत त्यांना रामकृष्ण आठवत नाही नातू जर म्हणला गोष्ट सांग तर आजोबा म्हणतात एक होता राजा त्याच्या दोन राण्या आता आजांना असं सांगितल्यावर पोरग तेच करत आहे एक राजा दोन राण्या कॉलेजला गेल्यावर त्यातली एक आवडती दुसरी ना आवडती काय पेरायचं ठरवलंय हो आम्ही जे पेरणार आहोत ना मुलाबाळांच्या बाबतीत ते उगवणार आहे म्हणून पहिलं आनंदाची बाजू जर कोणती असेल ना तर ती संवाद आहे आपल्याला संवाद साधता आला पाहिजे बोलता आलं पाहिजे लोकांच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत आपला आपल्या मुलांसोबत संवाद असावा त्यांच्यासोबत बोलावं त्यांना जवळ घ्यावं आपल्या ज्या जगण्याच्या संकल्पना आहेत त्या त्यांच्यासमोर किमान नाही त्यांच्यावर लादू तर नयेतच ठराविक वयानंतर पोरांना काय करायचं ते करणारच आहेत पण ठराविक वयापर्यंत तरी किमान त्यांच्यासोबत आमचा संवाद आमचा स्पर्श असायला हवा दहा दहा बारा बारा वर्षाची मुलं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय, पाय टाकून झोपत होती आता दोन दोन चार चार वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म होते का पण होते पण ते जोपासत असताना त्यांनी मुलांचे स्पर्श ठराविक वयापर्यंत तुटू दिले नाहीत आम्हाला तो स्पर्श तरी आम्हाला आमच्या लेकराला देता येईल का बापानं नुसतं पुरीकडे पाहिलं ना तरी पुरीला वाटायला पाहिजे की माझा बाप माझ्यासाठी हे करतो मला चुकून चालणार नाही बापानं पोराच्या नुसता पाठीवर थाप मारली तरी पोराला कळलं पाहिजे की अरे नाही माझं चाललंय ते जरा चुकीचं आहे बापाच्या फार वेगळ्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं पण त्याच्यासाठी किमान तो संवाद ती भाषा आपल्याला येणाऱ्या पिढीसोबत ठेवावी लागेल येणारी पिढी आपल्यापेक्षा प्रचंड पुढची आहे आज आपण वेळ जर नाही दिला आणि यांच्यासोबत जर ते संवेदनशील नातं आपण नाही टिकू शकलो नाही जोपासू शकलो तर ही पिढी सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला वेळ देणार नाही हे लक्षात ठेवा दोघं नवरा बायको आयुष्यभर पैसे कमवत बसले पण पोरांसाठी कधी वेळ दिला नाही शेवटी दोनही पोरं डॉक्टर इंजिनियर झाली परदेशात जाऊन सेटल झाली आईबाप रोज फोन करायचे तुम्ही तर भारतात या नाही तर आम्हाला तर घेऊन जा पोरंही आली नाही नाही बापालाही नेलं नाही एक दिवशी आई गेली आई गेल्यावर बापानं फोन केला जिवंत तो होती तोपर्यंत आला नाहीत आज तुमची आई गेली जमलं तर या दोन मुलांपैकी एक मुलगा आला आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला वडिलांनी विचारलं राजा आठदा दिवस थांब ती होती तोपर्यंत तो जुने फोटो बघत दिवस काढले आता घरात बोलायला माणूस उरलं नाही जरा सवय लागेपर्यंत थांबशील पोरानं बापाच्या हातात पन्नास हजार रुपये टेकवले आणि सांगितलं आईचा पेपरला फोटो द्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमच्या दोघांची नाव घाला गावाला गोडधोड जीव घाला पण दहा दिवस नाही थांबतायचं वडील म्हणले तिनं नऊ महिने पोटात वाढवलं आई कधी म्हणली नाही पोटाचं भाडं दे टाळू भरली तेलाचे पैसे दे आम्ही तुमच्यासाठी कमवत बसलो रे तुमच्यासाठी हिशोब मांडले नाही तू हातात पैसे टेकून चालला वर्ग म्हणलं बाबा तुम्हाला आठवतं का शाळेत पहिल्यांदा भाषण करणार होतो तुम्हाला म्हटलं माझं भाषण ऐकायला या तुम्ही पन्नास रुपयाची नोट हातात टेकवली सांगितलं आज महत्वाची काम आहेत तुझा शाळेत पहिल्यांदा गाणं म्हणणार होतो म्हटलं बाबा पंधरा ऑगस्टला गाणं ऐकायला याल का तुम्ही शंभर रुपये हातात टेकवले पण कधी माझ्यासोबत शाळेत आला नाहीत बाबा ज्यावेळेस मला वाटलं तुमच्या हातात हात घालून फिरावं त्यावेळेस तुमचा हात मिळाला नाही ज्यावेळेस वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं बाबा तुमचा खांदा मिळाला नाही आता आमच्याकडे खूप पैसे आहेत पण दहा दिवस एवढा वेळ नाही वडील म्हटले दोघांना फोन केला तर एकटाच आला थोरला का आला नाही पोरग म्हटलं दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ मग दादा म्हटला मला महत्वाची कामं आहेत आईच्या वेळेस तू जा बाबांच्या वेळेस मी जाईल आई वडिलांना सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी मुलं जन्माला येतील आणि याच्यासाठी साहेब आमच्या पिढीचा आमची पिढी कारणीभूत नसेल तुमच्या पिढीचा गाफीलपणा कारणीभूत असेल आमच्यासाठी पैसे विषय कमवून ठेवायच्या फंदात अजिबात पडू नका आमच्या मनगटात रग निर्माण करता येईल का कमवण्याची आणि तेही चांगल्या मार्गानं आमचे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत <laughs> दहा साखर कारखान्याचे शेअर्स घेता येतील पण डॉक्टर सांगतील चमचावर पण खाऊ नका दिवाण बनवून घ्याल झोपायला दहा लाखाचा पण डॉक्टर सांगतील मनक्यात गॅप पाय चटईवर झोपत चला आम्ही कुठे घेऊन जाणार आहोत एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल तुम्हाला मी साधव उदाहरण सांगतो मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तुला एमबीए कशात करायचं म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए करायचं वर्गात ते प्रत्येकाला विचारायचे कोण एमबीए कशात करणार आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पोरग होतो मुलांना तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही मला हे करता येत नाही असले न्यूनगंड मनात ठेवायचे नाही मी गरीब कुटुंबात जन्माला आलो मला ह्या सुविधा नाहीत असलं काही नसतं जगात सुख दुःख हे सगळं आपल्या आपल्या भोवती फिरत असतं त्या कोशातून ज्यांना बाहेर पडता येतं ना त्यांचं जगणं समृद्ध होतं त्या पोराला बोबडं बोलायचं नीट बोलता येतं नाही त्याला विचारलं एमबीए कशात करणार पोराने ठणकून सांगितलं मालकेटिंगमध्ये मध्ये एम बी ए कलनाल म्हटलं सर म्हटलं र बोलता येईना तू मार्केटिंग तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे फायनान्समध्ये कर पोरग वर्गात उठून उभं राहिला म्हणला सल कलनाल तर एम मध्ये एमबीए कलनाल नाही तर नाही म्हटलं सर म्हणले तुला काय करायचंय ते कर परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे म्हटलं ठीक आहे आम्हाला शंभर शंभर पोरांनो रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे म्हटलं ठीक आहे आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं अशा शंभर प्रती विकून हो येऊ बाजारात आठ दिवस बाजारात फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारलं गणेश शंभर पैकी किती प्रती गेल्या म्हटलं चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पोरं पण वीस पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही ते बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसत त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे म्हणला सल शंभरच्या शंभर प्रति विकून आला म्हटलं सर म्हटले केलं काय मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी कोणतं रेफरन्स बुक म्हणला काहीच केलं नाही म्हटले मग लोकांच्या दालात दायतो उभं लहायतो बेल दाबायतो लोक बाहेर यायची लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू लोक म्हणायची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेत आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे आणि त्यानं जर तो तसाच दाबून ठेवला असता तर स्ट्रेन ठरला असता का निश्चित ठरला नसता आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे ते वेगळे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडलं ना त्या दिवशी जगणं सुंदर आहे आणि तुमच्यासाठी मदत करणारे असे असंख्य हात आहेत ज्या दिवशी असं वाटेल ना आपल्याकडे काय थोडंसं असं खचल्यासारखं वाटेल त्यावेळेस सरांकडे बघायचं मला वाटतं आईबाप म्हणून काही नाही तर किमान मोठी स्वप्न तर पोरांना दाखवा की अरे तू करू शकतो मी आहे तुझ्यासोबत ते पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप सांगते अंथरुण पाहून पाय पसर चला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं पण बापानं काय त्याला किती बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरात निर्माण करत आली पाहिजे ही धमक ही स्वप्न तरी किमान आपल्याला आपल्या मुलांना दाखवता आली पाहिजे अहो आयुष्यातला संघर्ष त्यात सुद्धा मजा आहे च्यावेळेस तह हो झाला आणि किल्ले द्यावे लागले मिर्झा राजेला औरंगजेबाला भेटायला निघाले राजे जाताना एकटे गेले का एकटे जाऊ शकले असते पण संभाजीराजांना घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता पोराला इकडं संकटात कुठं पण शिवाजीराजे घेऊन गेले शिव संभाजीराजांना का आतापर्यंत तू जिंकणं बघितलं संघर्ष सुद्धा कळायला नको आयुष्यातला संघर्ष कळाव मधला जो प्रवास या प्रवासात काहीतरी गप्पा झाल्या असतील का, का नाही शिवाजीराजांच्या संभाजीराजांच्या तिथं आग्र्याला पोहोचे काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगून जातो पुण्यात आपले दोन फ्लॅट आहेत काय बोलले काय असतील शिवाजीराजे शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत जिंकणं बघितलं चला आता संघर्ष पहा घेऊन गेले राजबिंडा संभाजीराजा पाहिला ना औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गम्मत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बडा है इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढा सा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्या डोळे घालून सांगतोय तो, तो जानवर है बैठकर तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको दिए है वो तो अभी महाराष्ट्र में है उन्हे आप आगरा कैसे ले लिओे एवढा सा संभाजी राजा पण माहीत होतं तहात दिलेत गेल्यावर हो घेऊ की परत आत्ता तहात दिलेत तुम्हाला महाराष्ट्रात गेल्यावर हो परत घेऊ अरे लढणं काय असतं पीठ अरे कोणत्याही संकटाच्या समोर ना असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे संकटाला सुद्धा वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलो तुम्हाला ते मेहमूदचं पिक्चर माहिती आहे का ते मेहमूद आता तुम्ही तुमच्या पिढीने हे पिक्चर पाहिले असतील मला तो सीन इतका माझ्या मनावर कोरला गेला त्या महमूदच्या अशी छातीवर बंदूक ठेवली एका गुंडानं त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय कसलं संकट हे छातीवर बंदूक ठेवून त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक मुझे दे, दे म्हटला अरे कसलं भन्नाट आहे असं संकटाच्या सुद्धा डोळ्यात डोळे घालून मुश्किलपणे कधी तरी बघता आलं पाहिजे संकट सगळ्यांच्या वाट्याला आहेत त्यातले गमतीचे प्रसंग शोधा हे आयुष्य परत नाही आणि देव किती सुंदर वागलाय व तुमच्या माझ्यासोबत लेण्याची बातमी नऊ मध्ये नऊ महिने आधी सांगताय कोणतरी येणार आहे तयारीला लागा कोणीतरी येणार आहे कुणीतरी येणार आहे ये नऊ महिने आधी संकेत येतात की जन्माला येणार आहे जायचं दोन मिनिट पण आधी सांगत नाही आणि जायचा जर मेल आधी पाठवला असताना देवानं आटपून घ्या लोक मेल आल्याबरोबर गेली असते अरे हो काय म्हणले असते काल एक जणाला विचारलं ते ससा कासवाची गोष्ट माहितीये का पुरीनं तुम्हाला ससा कासवाच्या गोष्टीत कोण जिंकलं कासव जिंकलं कासव जिंकलं मी पोरांना विचारले या गोष्टीतनं काय शिकलात ते म्हटलं काय शिकलात म्हणजे काय रेस हरली तरी चालेल पण दुपारची झोप झाली पाहिजे म्हटलं तुम्ही माहिती आणि ज्ञानात गफलत करू नका आम्हाला काय आहे काय कुठे घेऊन जाय दोन मार्क पोरांना कमी पडले एखाद्या विषयात तरी चालेल याचा अर्थ कमी पाडू नका पण पडले तरी हरकत नाही पण आम्हाला समाज कळतो का समाजातले प्रश्न कळतात का आम्हाला देश कळतो का आम्हाला निसर्ग कळतो का आम्हाला समाज कळतो का या दृष्टीनं थोडा विचार व्हायला हवा डॉक्टर होतील हो पण समाजाची नाडी कळेल असे डॉक्टर आम्हाला निर्माण करता येतील का अभियंते येतील हो पण समाज अभियंते आम्हाला निर्माण करता येतील का अधिकारी होतील परंतु आम्ही कशासाठी अधिकारात हो आहोत असं कळणारे अधिकारी येतील का म्हणजे नेवाळे साहेब अजूनही तलाट्याकडे जायचं असेल तर आमचा शेतकरी घाबरत घाबरत जातो भाऊसाहेबाचा मूड नीट असेल का हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराजय आहे की आमच्याकडे येताना लोकांना भीती वाटावी भी। जोपर्यंत ते असे बिनधास्त आमच्याकडे येत नाही साहेब एवढं काम आहे तोपर्यंत नोकरशाहीचा विजय नाही असे देशप्रेमानं समाजहितासाठी ओतप्रोत भरलेले अधिकारी आम्हाला घडवता येतील का मला, मला वाटतं ही खरं तर या खरं तर आजच्या समस्या आहेत त्याच्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करता येईल का मला वाटतं याचा विचार व्हायला हवा म्हणून मला आपल्या सगळ्यांसोबत आज या व्याख्यानमालाच्या निमित्तानं फक्त एक दोन विषयांना स्पर्श करून मी थांबेल निसर्ग समाज आणि अर्थकारण हे जे तीन मुद्दे आहेत याच्यावरती वारंवार चर्चा व्हायला हवी याच्यावरती काम व्हायला हवं कोरोनाच्या काळात दोन वर्षात आपल्याला आपलं आपण किती शूद्र आहोत हे कळालं आणि निसर्गानं याच्या अगोदर अनेकदा आपल्याला चाहूल दिलेली आहे की बाबा थांब जरा आटोक्यात घे निसर्गाला किती ओरबडावं नेपोलियननं तिकडे युरोप जिंकला जाताना लाखो सैन्य घेऊन गेला शस्त्रांच्या जोरावरती नेपोलियनला युरोप जिंकता आला पण युरोप जिंकल्यानंतर तिथे पिवळ्या तापाची साथ आली आणि त्याच्यात त्याचं सैन्य स्वतःला टिकू शकलं नाही मोजकं सैन्य परत घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं शस्त्रांच्या जोरावरती युरोप जिंकता आला पण साध्या पिवळ्या तापाच्या साथीसमोर त्याचं सैन्य टिकाव धरू शकलं नाही निसर्ग शस्त्रांच्या जोरावरती जिंकता येणार नाही चीनमध्ये मिंग राजवट होती तिथं पण अशीच साथ आली आजूबाजूच्या टोळ्यांनी आक्रमणं केली सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला सगळी जनावरं मरून गेली जनावरांवरती आधारित उद्योग व्यवसाय सगळे लयाला गेले वेळोवेळी माणसाला जाणीव करून दिली निसर्गानं बाबा निसर्गाकडे जरा बघ दोन झाडं लाव लाव नाही ती वाढव बाबा पाण्याचं नियोजन कर थेंब थेंब त्याचा वापर नीट कर आम्ही लहान होतो पोरांनो तुमच्यासारखे असं गुडघ्यानं पाय टिकून जनावरसारखं आम्ही नदीवरती पाणी पिलेलं मला आठवतंय तुम्ही तर पाहिलंच असेल मला आठवतंय मी असं गुडघे टेकून जनावरासारखं पाणी पिलेलो आहे आज पॅक बॉटलमधलं पाणी दहा वेळा माणूस विचार करतोय आहे पिऊ का नको नीट असेल का नाही कुठे घेऊन आहे आम्ही निसर्गाला ताई आंब्याच्या सीझनमध्ये जर आम्ही गावात गेलो कोणत्याही घरात जाऊन आम्ही आंबे खात होतो एवढे आंबे गावात होते आता बांधावर आंब्याचं झाड सापडत नाही आंबे कसे पिकवले हे आमचं आम्हाला माहीत नाही बोराच्या सीझनमध्ये गेलोत गावातल्या दोन चार पोरांची तरी डोकी फुटलेली असायची हे बोराला दगड मारतंय डोक्यात दगड पडतोय डोकं फुटतय जांभळाच्या सीझनमध्ये चार, चार पाच पोरांचे तरी हात मोडलेले असायचे गावात जांभळा वर चढतंय ते लाकूड कमकुत असतं जांभळाचं खाली पडतंय निसर्ग भरभरून देत होता आज आम्ही निसर्गाकडे पाहायला वेळ नाही हो पोरांनो निसर्ग समजून घेतला पाहिजे ज्ञानोबा तुकोबांना निसर्ग कळाला तो आजही आम्हाला का कळाला नाही समाज व्यवस्था आजही आम्ही एकमेकांना जातीच्या धर्माच्या चा चा चष्म्यातून पाहायला लागलो या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगता येईल का आणि त्याच्यानंतर जर काय असेल तर ते अर्थकारण पोरीनो स्वतःच्या पायावर उभं राहा दोन रुपये कमवायची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे उद्या काहीतरी उद्योगात जाल व्यवसायात जाल दोन चार हजार कर्मचारी तुमच्या कंपनीत कामाला असतील असं ज्या वेळेस मस्त पैकी गाडीवर याल ना गाडीत याल ना ते सॅल्यूट मारते बघा गेटवरचा आणि मग एखाद्या दिवशी येताना तुम्ही तुमच्या आईला घेऊन यायचं ते गेटवरचं असं सॅल्यूट मारताना काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावर मला खरं सांगा मग का बरं आपण आपल्या आयुष्यात कष्ट करू नयेत का आपण मोठं होऊ नयेत आणि पोरांनो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तुमच्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात आज पुरी पुढे आहेत तुम्हाला राग आला का राग अजिबात येऊन देऊ नका पुरी किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत फक्त आत्तापर्यंत चॉईस तुमच्याकडं होता इथून पुढं तुमच्याकडे असणार आहे म्हणजे अशा ह्या एकमेकीला फोन करतील हे चल जरा पुण्याला जाऊन येऊ मग पुढची मुलगी विचारेल पुण्याला काय ते मुलाचे वडील दहा दिवस झाले फोन करतायत मुलगा बघून जा मला वेळ नाही चल येते का जरा मुलगा बघून मग या चार पाच जणी गाडी काढणार मुलगा बघायला जाणार पोराचा भाऊ दारात कुठं तर रांगोळी काढत असणार तुम्ही अशी गाडी लावायची आत सोफ्यावर जाऊन बसायचं असा पायावर पाय टाकायचा मग पोरगा तिकडनं चहा पोहे घेऊन येणार मग तुम्ही असं डोळ्या डोळे घालून विचारायचं का रे स्वयंपाक बिवपाक जमतो का अरे पोरींनी होकार दिला तरच आपली लग्न होती लक्ष आता आमची झाली खरं तर मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव न करता आपल्या मुलींना शिकवा घराचं घरपण जर कशात आहे ना या लहान बाळांमध्ये या लेकरांमध्ये या पुरींमध्ये लक्षात ठेवा ज्या घरातली स्त्री सुखी ना पोरांनो ते घर सुखी मग ती तुमची आई असेल तुमची बहीण असेल तुमची पत्नी असेल घरातली स्त्री आनंदात असली पाहिजे ती सुखी असली पाहिजे आणि हे इतके भोळ्या आहेत ना यांना काय लागत नाही व सुखात ठेवायला यांना काय तुम्ही रोज चेक दिला पाहिजे असं काय नाही हे काही विचारत फक्त कधीतरी त्यांच्या कष्टाचं त्यांच्या प्रेमाचं कधीतरी कौतुक केलं आता तुम्हाला सांगतो मला आता इथून घरी जायला दोन तीन वाजत असतात रात्री कोणती बायको तीन वाजता आनंदात दार उघडते ती चिडूनच उघडत असते तिने असं चिडून दार उघडलं ना आपण फक्त असं तीस सेकंद तिच्याकडे ती राजेश खन्नासारखं बघायचं म्हणायचं तू ये म्हणून चाललंय नाहीतर आपलं काय खरंय का ती विचारी अख्ख्या गल्लीच सांगते एक नंबर नवरा आहे म्हणते काय लागतं आनंदात ठेल ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी आणि पुरी नव्हते राखी पौर्णिमेला भाऊ गिफ्ट देतो की नाही तुम्हाला काय देतो कॅडबरी सेलिब्रेशन अजून काय असलं काहीतरी देते दे तुम्हाला त्याला म्हणायचं हे ठेव बाजूला मला एक शब्द दे म्हणायचं भाऊबीजीच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला एकच मागणं मागायचं त्याला सांगायचं जेवढा आदर माझा करतो ना तेवढाच आदर इतरांच्या बहिणीचा कर म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाही एवढं जर तुम्ही केलं ना तरी सुद्धा खूप झालं आणि म्हणून जाताना हा संदेश देईल की मुरपुरींना शिकवा या जगाची निर्मिती हा निसर्ग हा तुमच्यापासून हो। आई म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं बहीण म्हणून अहो ज्ञानोबा ताटी लावून बसले होते ज्ञानोबांना ताटी उघडा कुणी सांगावं कोणात एवढं धाडस आहे की ज्ञानोबांना जाऊन म्हणायचं जा ताटी उघडा एवढी एवढीशी मुक्ताई पुढे गेली म्हणाली चिंता क्रोध माघे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर एवढ्या एवढ्याशा मुक्ताईंना हाक दिली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि म्हणून ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्या समोर आहे चौदाशे वर्ष जगले चांगदेव महाराज कोरपत्र पाठवलं मुक्ताईच्या हातात पडलं मुक्ताई म्हणली चांगदेवा चौदाशे वर्ष जगलात पण कोरे ते कोरेच राहिलात चौदाशे वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना एवढ्या एवढ्याशा मुक्ताईनं जगण्याचा अर्थ समजून सांगितला मागाशी महाजन सरांनी नमस्कार केला आणि तुमच्याकडून प्रतिनमस्कार आला नाही हे सगळे भावंड नामदेवरायांना भेटायला गेलते निवृत्ती ज्ञानदेव सोपानन मुक्ताई ह्या सगळ्यांनी नमस्कार केला पण मुक्तीनं मात्र नमस्कार केला नाही आणि जाताना ज्ञानोबा चिडले म्हणले मुक्ते आम्ही सगळ्यांनी नामदेवरायाला नमस्कार केला तू का केला नाही तेव्हा मुक्ताई म्हटली दादा तुम्ही जेवढा समजता ना तेवढा नामा अजून मोठा झाला नाही ते म्हणले काय म्हणतेस नामदेवरायांचा अधिकार एवढा आहे नामदेव राय जर कीर्तनाला लागले तर देवसुद्धा नाचतो आणि तू म्हणती नामा अजून मोठा झाला नाही मुक्ताई म्हणली दादा साधा शिष्टाचार आहे नमस्काराला प्रतिनमस्कार करायचा असतो तुम्ही नमस्कार केल्यानंतर नामदेवरायंनी तुम्हाला नमस्कार केला नाही नामा अजून मोठा झाला नाही आणि मुक्ताईंनी बोलून घेतलं नामदेवरायांना आळंदीला या म्हणले आमच्या सिद्धेश्वरांनी बोलवले आणि मग गोरोबा काकांनी डोक्यात धापटणं मारून सगळ्यांची परीक्षा घेतली सगळ्यांच्या डोक्यात मारलं नामदेवरायांच्या मारायला लागले नामदेवराय म्हणले मारू नको म्हणले हे कच्चं आहे हे पक्क करावं लागेल गुरु करावा लागेल गुरुनी मार्ग दाखवला सांगायचं तात्पर्य मुलींमध्ये प्रचंड ताकद आहे त्यांना शिकवा नाही म्हणले ते पोरगी नको म्हणले का ते वंशाला दिवा लागतो म्हणले वंशाला काय पंथी चालत नाही का नाही म्हणले पण ते चितेला आग लावायला पोरगी नको का मला खरं सांगा गॅस कोण चांगलं पेटवतं चूल कोण चांगलं पेटवतं आणि मग चिता कोण चांगली पेटवल त्याला पोरगाच कशाला पाहिजे हो मुलगी घराचं घरपण आहे म्हणून तिला शिकवा तिच्यासाठी मोठी स्वप्न बघा तिला जेवढं करता येईल तेवढं तिच्यासाठी करा मुलगा मुलगी असा भेदभाव न करता त्यांना भरभरून जेवढं देता येईल ना तेवढं द्या तुम्ही त्यांच्यासाठी किती संपत्ती कमवली हे महत्त्वाचं नाही पण तुम्ही त्यांना किती प्रेम किती आस्था किती त्यांच्याशी बोललात किती संवाद साधलात त्यांच्यामध्ये किती धाडस निर्माण करू शकलात त्यांच्यामध्ये किती ताकद निर्माण करू शकलात मला वाटतं ती महत्त्वाची आहे त्यासाठी आपण भरभरून काम करू एकमेकांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी प्रयत्न करू आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला विसरू नका मोठी स्वप्न बघा पण छोट्या गोष्टीचा आनंद घेणं मात्र विसरू नये शेवटच्या एक मिनिटात सांगतो मला असं नेहमी वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे आणि तो आपण घेतला पाहिजे ते आनंदाचे क्षण आयुष्य निघून गेलं ना मग कळतं की अरे ते जगायचं राहून गेलं श्वास थांबल्यानंतर जगण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही श्वास थांबला की सगळं संपलं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जे करायचं आहे ते करून घ्यावं आनंदानं जगून घ्यावं नंतर तुम्ही म्हटलात की नाही ही अमुक एक गोष्ट राहिली नाही करता येणार ना। म्हणून साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घेता आला पाहिजे माझे वडील शिक्षक आमचं घर पत्र्याचं आख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची आमचंच एक पत्र्याचं मी आईला म्हणायचो आई, आई। सगळ्यांचं स्लॅबचं ना आपलंच पत्र्याचं का आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याच म्हटलं आता शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधले ती म्हणायची कार्ट्या नशिब नाही पत्र्याच्या घरात जन्माला आला म्हटलं का ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही पावसाळाही कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची काय मजा होती जागण्यामध्ये वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे पुरीं आणि सांगायचे गणेशाने तू अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे दोन भाग करायची एक मोठा आणि एक आणि ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची चॉकलेट छोटं होतं पण आभाळ एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते दुसरं कोणी नाही म्हणून बहिणीचा सन्मान करा आपल्याही आणि इतरांच्याही तुम्ही ते म्हातारी माहिती आहे पुरींनो झाडातनं बाहेर यायची पाहिली का तुम्ही ती ती म्हातारी अजूनही तरुण आहे पण आईन तारुण्यात व्यसनाच्या नादी लागून आमची पोरं कधी म्हातारी झाली ते मात्र कळलं नाही तुम्ही वहीत कधी मोराचा पीस ठेवलाय का नाही ठेवला ठेवून बघा आम्ही ठेवायचो लहान असताना आम्ही मोराचा पीस ठेवला तर आमचे सिनियर सांगायचे अजून दोन वर्ष ठेवायचा म्हटलं मग काय होतं म्हणले त्याला पिल्लू होतं कधीच झालं नाही ते पण वेड्या आशेनं दोन दोन वर्षे तो मोराचा पीस वहीत आम्ही जपून ठेवला म्हणून या छोट्या क्षणांचा मस्त आनंद घ्या हसत राहा मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं कॉलेजला असतानाच लिहिलं होतं पण त्याच्यावर एक पहिलं वाक्य लिहिलं होतं मी नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट सो कीप स्माइलिंग आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं ढकलता येणार नाही घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं परत ऐकता येणार नाही आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही म्हणून मस्त जागा हसत राहा मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय हसलेच नाहीत ते हसावं वाटलं तरी शेजारच्याकडे बघणार तो हसतोय का ते हसत नाही मग मी का हसू माणसालाच हसता येतं साहेब हसता खरं सांगा ताई शेनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या मशीनं छान स्माईल दिली असं झालंय कधी मैस म्हणते का प्लीज इज वेलकम इन गोठा विथ स्माईल गाढवाला कधी हसताना बघितलंय का ज्या दिवशी साहेब गाढव हसायला सुरुवात करते ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करते त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही समजून घ्या कुठे झाला म्हणून मस्त राहा हसत राहा आणि कितीही मोठे झाला मगाशी एकच मिनटं घेतो शेवटचा महाजन सरांना त्यांचे शिक्षक भेटले आणि ते मला ओळख करून देताना म्हटलं ही सगळी व्याख्यान मला आहे ना हेच सगळं करतात माझा याच्यात त्याच मी इतका पण रोल नाही आहे त्यावेळेस ते म्हटले की नाही सगळे हे म्हणजे सगळं करून सुद्धा मी कुणी नाही हा भाव आपल्या मनात कायम असला पाहिजे तर भगवंत सुद्धा भरभरून देतो एक शेवटचं उदाहरण सांगून थांबतो एक राजा होता त्या राजाला भेटायला एक माणूस चालला होता आणि ते तिथे जाताना ते शिपाईंनी अडवलं ते म्हणले अरे डायरेक्ट दरबारात चाललाय तू कोण आहे तो म्हणला तुम्हाला माहित नाही मी कोण आहे डायरेक्ट मला परवानगी पाहिजे तुला अरे बाबा तू काय या राज्यात कुणी शिपाई का की तुला इथून जायला परवानगी आहे हे म्हणला शिपाई उससे बड करू म्हटला नाही अरे म्हणले तुम कोई सैनिक हो नाही म्हणला उससे बी बड करू म्हणलं तू सैनिक सरदार हो सरदार उससे बी बड करू म्हटलं क्या प्रधान हो नाही प्रधान से बी बड क्या तुम राजा हो से बी बड करू म्हटलं आता म्हणलं राजापेक्षा मूळ राजा की गुरु हो नाही म्हणले उससे बी बड करू क्या तुम खुदा हो तुम्हाला अरे खुदा उससे बी बुडकूर अरे उससे उडकूर तू म्हणले नाही हा म्हणला वही हो मय नाही हे असलं भी नाही <laughs> होता आलं पाहिजे ते ज्या दिवशी होत आहेत ना त्या दिवशी मस्त जागता येतं खूप खूप शुभेच्छा नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग थँक्स लॉड